नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। मुरबाड विधानसभेच्या विकासासाठी आमदार किसन कथोरे यांनी कंबर कसली आहे। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर शहराबरोबर वांगणी परिसरातील विकास कामांचा वसा हाती घेतला की काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। वांगणी शहरातील लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधा, वीज, रस्ते, पाणी असे एकनेक प्रश्न आमदार किसन कथोरे सोडवताना पाहायला मिळत आहेत। दिनांक 7 ऑक्टोबर रोजी बदलापूर शहर तसेच वांगणी शहर व ग्रामीण पट्ट्यात अनेक विकास कामांचं भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी वांगणी शहरातील आरोग्य केंद्राचं भूमिपूजन तसेच तलावाचं सुशोभीकरण देखील करण्यात आलं होतं। वांगणीच्या विकासाचा कायापालट होताना आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसतंय। प्रतिनिधी राहुल साळवे, ठळक वार्ता। तसेच तोरे सुद्धा इथे पाहिजे होते। त्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना या ब्रिज मुळे इकडे रायगड मध्ये जाता येणार आहे। हे दोन ब्रिज झालेस इथे ट्रॅफिक जाम होणार नाही। एक चांगल्या प्रकारचा ब्रिज केल्याबद्दल मी सर्व या परिसरातील ग्रामस्थ वांगणीकर आणि सर्व ग्राम कारावा असो, पाषाण असो, सगळी गावं यांच्या वतीनं आपले कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेबांचे आभार मानतो। धन्यवाद। आता काय सांगाल, वांगणी पाषाण पुलाचं काम पूर्ण झालंय आणि त्याचं लोकार्पण देखील करण्यात आलंय तुमच्या हस्ते, काय अधिक माहिती द्याल? ठाणे आणि रायगडला जोडणारा हा महत्वाचा दुवा, पूर्वी झालेला ब्रिज होता, त्याच्यावरून पाणी जात होतं, नागरिकांची फार मोठी अडचण निर्माण होत होती। त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये या ब्रिजची मंजुरी घेऊन राज्याकडून याला आपण निधी उपलब्ध करून घेतला आणि आज त्याला कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर हा पूर्ण झाला आणि या गावांना खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण झाली। त्याबद्दल आज सगळ्यांच्या वतीने मी मनापासून हा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांना धन्यवाद देईल की चांगल्या प्रकारची कामं होतात। राहिलेला उर्वरित कारावच्या कडचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे, त्याचंही काम या पुढच्या आठवड्यामध्ये ताबडतोब सुरू होत आहे। डांबरमुक्त मतदारसंघ करण्याचा जो संकल्प आहे तो माझा जवळजवळ अंबरनाथ तालुका पूर्ण झालाय, कल्याण पूर्ण झालाय, मुरबाडच्या काही भागामधला शिल्लक आहे तो पण आस्ते आस्ते पूर्ण होतो। महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ असेल की ते सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करते। एकही रस्ता म्हणजे आदिवासी वस्तीला सुद्धा सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि एक वेगळं मॉडेल रस्त्यांचं आपल्या मतदारसंघात होते, ते माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या सहकार्याने होत आहे। एकनाथ शेलार यांनी जे सांगितली वस्तुस्थिती आहे, जातीकडे आणि पक्षाकडे बघून नाही माणसाकडे बघून काम केलं पाहिजे, त्याला यश येत आहे आणि म्हणून मनापासून सगळ्यांचा मी आभार मानेल की ही ताकद आपल्या लोकांनी दिलेली आहे, ती भविष्यात होईल। अजूनही एक ब्रिज टाकलाय आपण डोणे ते याला निकोप, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। या वर्षी पावसाळ्याच्या आत तो पूर्ण झाला तर वांगणीला दळणवळणाचं साधन मजबूत होऊन वांगणीची बाजारपेठ अजून मजबूत व्हावी हा त्याच्यामधला आम्हाला महत्वाचा आणि कर्जतकरांना रेल्वे स्टेशनला यायला सगळ्यात जवळचा मार्ग निखोपच्या मार्गे सुद्धा होऊन जाईल, ती गावंही जोडली जातील आणि वांगणी आमचं सेंटर होईल। वांगणी सेंटर व्हावा हीच या सगळ्या दळणवळणाच्या सुविधाच्या माध्यमातून आपण करतोय। भविष्याच्या दृष्टीने वांगणी मुंबईला सुद्धा फार लवकर जोडण्याचा प्रयत्न करतोय आपण। आपला वडोदरा एक्सप्रेसचं काम मार्च महिन्याच्या नंतर पूर्ण होत आहे, त्याचा दुसरा टनेल 12 दसऱ्याच्या दिवशी 12 तारखेला आपण त्याचा ओपन करतोय, 12 तारखेला त्याचा मुहूर्त ठेवला आम्ही आणि तो सुद्धा दुसरा टनेल सुद्धा पूर्ण चालू होतोय। मार्च महिन्यापर्यंत तो पूर्ण झाला तर वांगणीकरांना ट्रेनला जवळजवळ 2.5 तास लागतात, पण बाय रोड जायचं असेल तर 1 तासामध्ये वांगणीकर CST ला पोचतील, एवढा दळणवळणाचा चांगलं साधन होईल आणि या गावांना एक मोठी दिशा मिळेल। मनापासून सगळ्या या विकासाला समाधान वाटतंय। त्याचबरोबर आपण नवीन आता वाशीवरून एक ब्रिज काढतोय, रोड काढतोय, 10,800 कोटीचं टेंडर निघालंय, त्याचं काम 8 पदरी येतो, वाशी मलंगड आनंदनगरच्या मागच्या बाजून कात्रप तो डायरेक्ट परत आपल्या चामटोळीला आपण जोडतोय, चामटोळीपर्यंत तर तो झाला तर वांगणीकरांना तो सुद्धा 15 ते 20 मिनिटात वाशीला आपण जाऊ। बदलापूर सारखी दळणवळणाची सुविधा कुठंच नसणार आहे, एवढ्या चांगल्या प्रकारची कामं या मतदारसंघात होतात ती सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने होतात। आज मनापासून मला समाधान वाटते की आपण सगळेजण इथं आलात, तुमचं सगळ्यांचा आभार मानतो। खरं म्हणजे उल्हास नदीवर पहिला एक जुना पूल होता, तो नदीच्या पुरामध्ये बुडला जात होता। पलीकडे रायगड जिल्हा आणि या बाजूला ठाणे जिल्हा या सगळ्या मोठी गावं आहेत, या सगळ्या गावांना खूप अडचणीचा प्रश्न होता, त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याला मंजुरी घेतली आणि त्याचा आज लोकार्पण झाला।
या भागातील सर्व जनतेला रायगड मधले असेल किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातले लोक असतील मुरबाड किंवा इकडे कर्जत या भागात जायचा असेल तर सगळ्यांना तो फायद्याचा पूल होतोय आणि आज त्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं लोकार्पण झालं। दहिवलीला एक बेनशीलच्या जवळ खूप मोठी लोकांची रहदारीची अडचण होते, पाऊस आला की ताबडतोब तो बुडत होता, त्याकरता नवीन त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि त्याचं काम आता ताबडतोब चालू होते, एक 3-4 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि यावर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना अडचण राहणार नाही। तिसरा एक पूल महत्वाचं डोणे निकोप कर्जतच्या या उजव्या पट्ट्याला जर जायचं असेल तर या गावांना वांगणीला यायचं असेल तर त्यांना रेल्वेमध्ये यावं लागत होतं किंवा बाहेरच्या रोडने यावं लागत होतं। हा पूल घेतल्यामुळं वांगणीच्या दळणवळणाला या गावांचा खूप मोठा फायदा होईल आणि कर्जतमधल्या गावांना कर्जत लांब पडतंय भिपुरी लांब पडतंय त्यांना वांगणी स्टेशन जवळ आहे त्याकरता तो ब्रिज त्याचंही आज काम सुरू झालंय, येत्या 4-5 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कर्जत किंवा रायगड जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीने वांगणीला स्थानिक केल्यामुळं वांगणी गावाची बाजारपेठ चांगल्या प्रकारची वाढेल आणि वांगणीला चांगला दर्जा मिळेल। खरं म्हणजे बदलापूर शहराची समस्या खूप मोठी अडचणीची आमची आहे, बदलापूर शहराची लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि त्याला बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी होती का एकच उड्डाण पूल आहे रेल्वेवर आणि त्यामुळं ट्रॅफिक खूप जाम होत होती, त्याला दुसरा पर्याय आपण मागितला होता कारमेल स्कूल ते बेलवली अशा प्रकारचा एक ब्रिज मागितला होता, त्याचा 187 कोटीला मान्यता मिळाली, त्याचा 90 कोटी रुपयाचा हिस्सा हा MMRDA आहे, त्यांनी त्याचं टेंडर काढले रेल्वेने पण रेल्वेचा प्रक्रिया पूर्ण केले त्यामुळे 187 कोटीचा बदलापूरकरांना दुसरा उड्डाण पूल झालं त्याचा खऱ्या अर्थाने बदलापूरकरांच्या दृष्टीने मी मनापासून अभिनंदन करतो की MMRDA ने खूप चांगला निर्णय घेतला आणि आपल्याला त्या ओव्हरब्रिजला चांगली संधी दिली, त्याचं निविदा निघाल्या तातडीने काम सुरू होईल।